माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकारण खोटारडं आहे, हेच खोटारडं राजकारण अशोक चव्हाण यांना संभवेल अशी घणाघाती टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे काल रात्री आयोजित सभेत बोलताना केली आहे. ओवेसींनी चव्हाणांवर मुसलमानांना हिंदूची मतं मिळत नाही असं सांगतात आणि आम्हाला उमेदवारी नको असं मुस्लिम इच्छुक उमेदवारांकडून लिहून घेतलं जात आहे असा आरोपही ओवेसी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला. यावेळी ते नांदेडमध्ये दक्षिण आणि उत्तर विधानसभेचे उमेदवार साबेर चाऊस आणि फेरोज लाला यांच्या प्रचार सभेत बोलत होते. मेरे अजीज दोस्त और बुजुर्गो, आज पूरे मुल्क में कांग्रेस का कोई वजूद बाकी नहीं रहा. अब कांग्रेस पार्टी में दोबारा वो ताकत वो दम नहीं पैदा हो सकता. आप अंदाजा लगाइए कि पार्लियामेंट का इलेक्शन हुआ 2014 में, अगर मोदी वजीर आजम बना तो यही कांग्रेसियों की गलतियों की वजह से बना. 2019 में अगर दोबारा भारत की आवाम ने मोदी को वजीर आजम बनाया तो यही कांग्रेस की नाहली की वजह से दोबारा बीजेपी को इख्तदार मिला. तुम लेटर लिखाते उन लोगों से कि हमको जरूरत नहीं है सीट की, किसी और को दे दो, क्योंकि हमको हमारे हिंदू भाई बहन का वोट नहीं मिलता. झूठ बोल रहे अशोक राव, तुम झूठे हो. तुम्हारी पूरी सियासत झूठ से शुरू हुई और इंशाअल्लाह ताला तुम्हारी झूठ तुम्हारा खात्मा करेगी. अब देखना तुम.